गणपती बाप्पा मौर्याच्या प्रचंड जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात बुधवारी सोलापूर शहर परिसरात लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यात आलं. घरोघरी तसंच सार्वजनिक मंडळाच्या वतीने मंगलमय वातावरणात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तमाम भक्तगणांना उत्सुकता लागून राहिलेल्या लाडक्या गणरायाचं बुधवारी 31 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आगमन झालं. बाप्पांच्या स्वागतासाठी गणेश भक्त आतुर झाले होते. गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी भक्तगणांनी केली होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्षे अत्यंत साध्या पद्धतीनं भक्तगणांना गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानं यंदाच्या वर्षी मात्र शासनानं सर्व प्रकारचे निर्बंध उठवल्यानं भक्तगणांमध्ये प्रचंड आनंद होता. बालगोपाळांबरोबरच अबाल वृद्ध प्रत्येकजण लाडक्या बाप्पांच्या आगमनाकडे डोळे लावून बसला होता. बुधवारचा दिवस उजाडला आणि सर्वत्र सुरू झाला तो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष. गणरायाचं आगमन होणार असल्यानं सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण होतं. घरामध्ये सकाळपासूनच यानिमित्तानं मोठी लगबग दिसत होती. दरम्यान सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ असलेल्या टिळक चौक मधला मारुती परिसरासह शहरातील पूर्व विभाग होडगी रोड विजापूर रोड जुळे सोलापूर परिसर यासह विविध भागात घरगुती गणेशमूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. पूर्व विभागात पुंजाल मैदानावर गणेशभक्तांनी मूर्ती खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती. याशिवाय कन्ना चौक अशोक चौक नीलमनगर विडी घरकुल आदी परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषानं अवघं वातावरण दुमदुमून गेलं होतं. यानिमित्त बालमंडळींचा उत्साह काही वेगळाच होता. बाप्पांच्या आगमनानिमित्त त्यांचा आनंद हा गगनात मावणारा नव्हता. आपल्या पालकांसोबत अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात बाप्पांचा जयघोष करत बालमंडळी गणरायाची मूर्ती घेऊन जाताना दिसत होती. अनेक जण सहकुटुंब सहपरिवार बाप्पांचा जयघोष करत जल्लोषात जाताना दिसत होते. दुचाकी 3-चाकी 4-चाकी वाहनातून गणेशमूर्ती घरी घेऊन जात होते. पालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांच्यासह भक्तगणांनी आपल्या भावना व्यक्त करताना गणरायाचं आगमन हे निश्चितच मनाला वेगळं समाधान देणारं असतं असं म्हटलं. अत्यंत उल्हास एक वातावरण आहे आणि आम्हाला अत्यंत आनंद आहे की आज 2 वर्षानंतर आपण या विघ्नहर्त्याचं स्वागत करत आहोत आणि विघ्नहर्त्याने नक्की आपलं विघ्न हे दूर केल्याचे जे आज प्रतीक प्रतीक तिथं दिसून येत आहे त्यामुळे अत्यंत आनंद आणि हर्षोल्लास होत आहे. म्हणजे विशेषतः बाप्पाच्या खरेदीसाठी जे बाप्पाला जे आवश्यक जे पूजेसाठी जे साधन सामग्री लागतं त्यामध्ये प्रामुख्याने त्यामध्ये त्यांचं जे काही अर्घज असतो फुलं हार वगैरे मोदक प्रसाद म्हणून आणि फळं वगैरे त्या गोष्टी आज आम्ही घेतलेल्या आहेत आणि आम्ही अत्यंत आनंदित आहोत की असा उत्सव परमेश्वराने यापुढं कधीही त्याला बाधा न येता हे व्हायला पाहिजे. मस्त एकदम 2 वर्ष मग असं वाटतं की जसं काय आम्ही जग जिंकलो. खूपच आम्हाला दत्तक झाली 2 वर्ष आपल्या सगळ्यांनाच खूप फेस करावं लागलं पण यावर्षी गणपती आणि असा माहोल बघून खूपच छान वाटतं. असंच बाप्पांच्या आपल्यावरती कायम हात असावा आणि काहीच होऊ नये पुढची सगळी वर्ष आनंदी जावं आणि असं क्षण आपल्याला वेळोवेळी फिरायला मिळावं ही इच्छा आहे प्रार्थना बाप्पांची. दरम्यान गणेशमूर्तींबरोबरच सजावटीचं आणि पूजेचं साहित्य खरेदीसाठी मोठी लगबग दिसून आली. आरास करण्यासाठी विविध प्रकारचं साहित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. शिवाय पूजेसाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य फुलांचे हार मधला मारुती परिसरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. अगदी 3 फुटांपासून ते 10 फुटांपर्यंत हारांची मागणी असते. यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असल्यानं हारांना मोठी मागणी होती. यंदा फुलांची मोठी आवक असल्यानं हारांच्या किमतीत वाढ नसल्याचं हार विक्रेत्यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणात बाजारपेठ प्रमाणात गर्दी दिसत आहे. घरोघरी गणपती सार्वजनिक गणपती असल्याप्रमाणे गणपती या उत्सव जोरात करण्याला चालू आहे. आता फुलांची मागणीमध्ये गुलाबाची शेवटची विशेष या 3 नमुन्याच्या गुलाबाच्या मागणी भरपूर प्रमाणात आहे. भाव स्थिरच आहे जसं काय जायचं नाही मार्केट आहे त्यामुळे पाऊस यावर्षी चांगला झाल्यामुळे फुलांचं प्रमाण भरपूर प्रमाणात आलेलं आहे.
एक फुटापर्यंत कमीत कमी 20 फुटापर्यंत जास्तीत जास्त 20 फुटापर्यंतचे हार तयार आहेत, सध्याला अवेलेबल आहेत. हलवाई गल्लीत खरेदीसाठी यावेळी चांगलीच गर्दी दिसून आली. मिठाईचे दर ही स्थिर असल्याचं सांगताना यंदाच्या वर्षी मिठाईला चांगलीच मागणी असल्याचं मिठाई विक्रेत्यांनी सांगितलं. दरम्यान आकर्षक अशी रंगावली आणि अन्य साहित्य देखील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होतं. यंदा गणेश मूर्तींचे भाव वाढल्याचं प्रकर्षानं दिसून आलं. मात्र गेली 2 वर्षे बाप्पांचं स्वागत साध्या पद्धतीनं करावं लागल्यानं यंदाच्या वर्षी स्वागतात कोणत्याही प्रकारची कमी न ठेवता, महागाईचा विचार न करता गणेश भक्तांनी मुक्त हस्ते खरेदी केली. दरम्यान घराघरात अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येऊन बाप्पांचं विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. पहाटे 4:48 ते दुपारी 1:54 श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची वेळ होती. त्यानुसार या मुहूर्तावर श्री गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त घराघरातून आरतीचे मंजूळ सूर ऐकू येत होते. याचबरोबर शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध शाळा महाविद्यालयं विविध संस्था यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात सजवलेल्या वाहनातून मिरवणुकीद्वारे ढोल ताशा बँजोच्या दणदणाटात वैविध्यपूर्ण अशी लेझिमची प्रात्यक्षिकं सादर करत विघ्नहर्त्या मंगलमूर्ती गणरायाची प्रतिष्ठापना केली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्षे बाप्पांचं जंगी स्वागत करता न आल्यानं गणेश भक्तांच्या मनात रुखरुख होती. यंदा मात्र सर्वच मंडळांनी जंगी स्वागत करत ही कसर जणू भरून काढली. विशेष म्हणजे गणेश भक्तांच्या या आनंदात वरुण राजाही आनंदानं सहभागी होत मुक्तपणे बरसला आणि भक्तांचा आनंद अधिक द्विगुणित केला. गणेशोत्सव म्हणजे आनंद उत्साह आणि मांगल्याची अनोखी पर्वणीच असते. अगदी बालगोपाळांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत प्रत्येक जणच स्वतःला जणू या उत्सवात हरवून जातो, विसरून जातो. गणेशोत्सवाच्या 10 दिवसात अनोख्या आनंदाची समाधानाची मांगल्याची सर्वजण अनुभूती घेतात. बाप्पांचं येणं हे सर्वांना सुखावणारं आणि सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारं असतं. यंदा सर्व प्रकारचे निर्बंध उठल्यानं आणि अत्यंत धूमधडाक्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असल्यानं पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर परिसरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी विविध भागात सातत्यानं फेरफटका मारून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दिवसभर मोर्या मोर्याचा गजर आणि भक्तगणांचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळं अवघ्या सोलापूर शहर परिसरात प्रसन्नता आणि मांगल्याची विलक्षण अनुभूती येत होती. गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. गणपती बाप्पा मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोर्या, मोर्या मंगलमूर्ती मोर्या.